सर काय संगल कुठल्या कुठल्या विधानसभा मध्ये दौरा आहे आणि का दौरा आहे काय माहिती द्याल खाली का दौरा अनुरागजी ठाकूर जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांचा 11 12 आणि 13 हे तीन दिवस कल्याण लोकसभेचा दौरा आहे या दौऱ्यामध्ये डोंबिवली मतदारसंघ असेल किंवा डोंबिवली ग्रामीण आहे उल्हासनगर आहे अंबरनाथ मतदारसंघ 5 मतदारसंघापर्यंत या 3 दिवसात दौरा होईल आणि या ठिकाणी प्रामुख्याने 11 तारखेला डोंबिवली भागामध्ये दौरा असेल 12 तारखेला अंबरनाथ भागामध्ये दौरा असेल डोंबिवली पूर्व देखील त्याच्यामध्ये येईल 11 तारखेला उल्हासनगरला दौरा असेल समाजामधल्या निरनिराळ्या घटकांशी त्यांचा संवाद आहे आमच्या कार्यकर्त्यांच्या तळागाळातला बूथच्या कार्यकर्त्यापासून ते ज्येष्ठ आमदार जुना आमदार कार्यकर्त्या ज्येष्ठ कार्यकर्त्यापर्यंत देखील त्यांचा संवाद होणार आहे ज्या योजना आहेत त्या योजनांचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांच्या बरोबर देखील ज्या आदरणीय नरेंद्र मोदीजींनी योजना आणल्या त्या लाभार्थ्यांशी देखील संवाद आहे अधिकाऱ्यांबरोबर देखील संवाद पण कल्याण लोकसभा का निवडलंय 16 लोकसभा निवडले त्याच्यामध्ये कल्याणचा नंबर लागलेला आहे त्यांनी काही विशिष्ट धोरणात्मक निर्णय केलेला आहे की ज्या ठिकाणी भाजपचा नाही आत्ता त्या ठिकाणी ते निवडले असतील त्यामुळे बाजूला पालघर लोकसभा पण या 16 भाजपचाच उमेदवार इकडनं निवडून आणणार आहेत हा शेवटी आमचा शीर्षस्थ नेते केंद्रीय स्तरावर आणि राज्यस्तरावर जे आमचे बसलेले आहेत ते घेतील पण हे लोकसभा 100% पूर्ण आमचे 100% तयार झाले पाहिजे सर्व दृष्टीने पुढच्या लोकसभेसाठी त्या दृष्टीने हे आधीच 15 महिन्याआधीच काम सुरू झालेलं आहे ज्याला केंद्रीय मंत्री वेळोवेळी येतात शिवसेनेच्याकडे खासदार आहेत तुमचे युतीमधलं सरकार आहे मग तरी कमळ दावा करणार का नाही सरकार तर आपलं आत्ता आलं हा जी योजना आहे ही 6 महिन्याआधीपासून सुरू झालेली योजना आहे की ज्याच्याकरता आम्ही 2-3 महिन्यापासून इथे आमचं निरनिराळ्या नियुक्त्या चालू आहेत निरनिराळे कामं चालू आहेत आणि त्याच्यामुळे ही भाजप म्हणून त्यावेळेला केलेली योजना आहे आणि त्याची ही अंमलबजावणी चालू आहे